त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन मागण्या होत्या, त्या म्हणजे महापुरामध्ये ज्यांची शेती बुडालेली आहे, पिकं बुडालेली आहेत, त्याच्यावरचं पीक कर्ज हे 2019 शासन निर्णयाप्रमाणे माफ करावं. तर त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की 2019 शेतकऱ्यांना मदत द्यायला ठाम आहे आणि लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन तसा निर्णय करत आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली होती पण अद्याप शासन निर्णय झालेला नाही आणि आमचा निर्णय आग्रह शासन निर्णयाच्या बाबतीत होता आणि मग कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन आम्ही शासन निर्णय करू असं त्यांनी सांगितलं. दुसरा मुद्दा होता तो म्हणजे 50,000 रुपये नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये देण्याच्या संदर्भात शासनानं घोषणा केली आणि बरेच दिवस होऊनसुद्धा ते पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सध्या कोरोनाच्या काळामध्ये शेतीमालाला दर नाही, रस्त्यावर भाजीपाला फेकण्याची वेळ आली आहे आणि अशा अडचणीच्या काळात सरकारनं जाहीर केलेली जी काही 50,000 रुपये आहे ती जर आत्ता लगेच दिली तर शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळेल आणि म्हणून ती तातडीनं द्यावे अशी आमची मागणी होती. त्याही बाबतीत मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की शासनानं ती घोषणा केली आहे आणि त्या घोषणेपासून शासन दूर जाणार नाही, परंतु एकूणच सरकारकडं सध्या आर्थिक चणचण असल्यामुळं कोरोनाच्या एकूण खर्चाचा पडलेल्या बोजामुळं पैशाची जुळवाजुळ करायला थोडीशी अडचण येते, पण आम्ही शेतकऱ्याला पैसे द्यायला ठाम आहोत आणि नक्कीच देऊ असं सांगितलं. पुनर्वसनाच्या संदर्भात काही मुद्दे होते, विशेषतः चिखली आंबेवाडी या ठिकाणी 32 वर्षापूर्वी म्हणजे 1989 त्यांचं पुनर्वसन झालं त्यांना आणि शासनानं जुनी जी काही गावकऱ्यांची जागा होती ती त्याच्यावर प्रॉपर्टी कार्डला आपलं नाव लावून घेतलं, पण शासनानं दिलेली जी जागा होती ती 32 वर्षात त्या पूरग्रस्तांच्या नावानं झालेली नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणून दिलं की लोक शासनावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, कारण चिखली आणि आंबेवाडीच्या लोकांना जर का 32 वर्षामध्ये नवीन मिळालेली जागा नावावर होत नसेल तर आधी जुनी जागा सरकारला देऊन लोकांनी का धोका पत्करावा. आणि हा जो दप्तर दिरंगाईचा प्रकार आहे तो अक्षम्य आहे आणि म्हणून पुनर्वसनाला लोक तयार होत नाहीत. शासनाला पुनर्वसन करायचं असेल तर त्याला गती लावावी लागेल आणि त्यासाठी एक वेगळा अधिकारी नेमावा लागेल असं आम्ही सांगितलं. त्या संदर्भात त्यांनी सूचना दिल्या, परंतु अजूनही पूरग्रस्तांचा विश्वास संपादन करायचा असेल तर या गोष्टीसाठी शासनाला प्रत्यक्षात कृती करून दाखवावी लागेल असं माझं स्पष्ट मत. आपण आंदोलन मागे घेणारा काय असं शब्द दिला? असं काही मी शब्द दिलेला नाही आहे. कॅबिनेटचा निर्णय कधी होणार आहे याची काही काळ आम्ही वाट बघू. आंदोलनाचा हत्यारा आम्ही काही ठेवलेला नाही आहे, पण आम्ही चर्चेचे दरवाजेही बंद केलेले नाहीत. काही काळ वाट बघू, पुन्हा हातात शस्त्र घ्यायला आम्ही तयार आहोत. मुख्यमंत्र्यांना तुम्ही केंद्राशी लढण्यासंदर्भात काय नेमकी चर्चा केली आहे? मी मुख्यमंत्र्यांच्या हे लक्षात आणून दिलं की कृष्णा खोऱ्यातल्या जे पाण्याचा पाणी वाटप आहे ते केंद्रीय जल आयोगानं पूर्वी कधीतरी केलेलं आहे, बदलत्या परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे, विशेषतः पूर नियंत्रणासाठी म्हणून काही उपाययोजना करायची असेल तर केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेतल्याशिवाय करता येणार नाही. तेव्हा ही बदलती परिस्थिती म्हणजे कमी वेळात जास्त पाऊस पडणं आणि नदीमध्ये पडलेला पाऊस धारण करण्याची क्षमता नसणं हे लक्षात घेता पूर नियंत्रणासाठी म्हणून काही नवीन किमान 50-100 TMC पाणी अडवता येईल अशा प्रकारची धरणं बांधायची असतील तर पहिल्यांदा आंध्र कर्नाटक आणि केंद्रीय जल आयोग यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. तर या संदर्भात पाठपुरावा करावा आणि धरणं ही जशी सिंचनासाठी उपयोगी पडतात तसं पूर नियंत्रणासाठी उपयोग होतात, अर्थात ते धरण बांधत असताना तिथल्या स्थानिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पहिल्यांदा घेतली पाहिजे आणि त्याचा खर्च तिन्ही राज्यांनी मिळून केला पाहिजे, कारण
कर्नाटकालाही पुराचा त्रास होतो आणि आंध्रलाही होतो. त्यामुळं बदलत्या परिस्थितीनुसार आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र तिघांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारच्या मदतीनं पूर नियंत्रण करावा आणि कायमस्वरूपी आमची सुटका या पुरातून करावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. 12 आमदारांची यादी अडकलेली आहे, यामध्ये राजू शेट्टींचं स्वतः नाव आहे, या संदर्भात काही चर्चा झाली का किंवा तोडगा निघताना पाहिलं? तो विषयच आता चर्चेला नव्हता, त्यामुळे चर्चा करायचा प्रश्नच नव्हता. केंद्राविरोधात संघर्ष करायचा आधी आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर असं आपण शब्द दिलं. हो, अजूनही मी त्या मताशी ठाम आहे की महाराष्ट्राचे म्हणणं आम्हाला अस्मिता आहेच. केंद्र सरकार जर गुजरातला एक न्याय आणि महाराष्ट्राला एक न्याय असं अन्यायानं वागत असेल, कारण राष्ट्रीय आपदा कोष जो आहे तो काय एकट्या कुणाच्या मालकीचा नाही आहे, तो या देशातल्या करदात्या जनतेच्या पैशातून तयार झालेला हा कोष आहे. आणि मग त्याचा वापर ज्या राज्यामध्ये अनैसर्गिक आपत्ती येईल त्या राज्यासाठी झाला पाहिजे, तो गुजरातसाठीच का? आणि गुजरातलाच 1000 कोटी मिळतात, मग कोकणाला का नाही? आणि मग महापुराच्या वेळी महाराष्ट्राला, पश्चिम महाराष्ट्राला का नाही मिळत? आणि ह्या विषयावर जर का केंद्राबरोबर राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री भूमिका घेणार असतील तर राज्यातला एक जबाबदार नेता म्हणून त्यांच्या मागे राहणं आमचं काम आहे.